आभारी आहोत. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माननीय जयप्रकाश बावीसकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थित जनतेला संबोधित करा. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, युगपुरुष रणसम्राट छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून राज ठाकरे साहेबांनी सुरू केलेल्या महाराष्ट्राच्या नवनिर्माण चळवळीचा एक सैनिक म्हणून आपल्या समोर बोलण्यासाठी उभा आहे. लोकसभा निवडणुकींच्या वारे सुरू झालेले आहेत, पहिल्या टप्प्याचं मतदान झालेलं आहे आणि मराठवाड्यातल्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय राज साहेबांच्या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी नेते मंडळी, मराठवाड्यातले सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी, या ठिकाणी जमलेल्या सर्व बांधवांना, भगिनींना आणि मातांना, लोकसभेच्या निवडणुकीच्या जरी पार्श्वभूमीवर ही सभा असली, एका बाजूला लोकसभेचे वारे आहेत आणि दुसऱ्या बाजूला मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत भयानक अशी दुष्काळाची परिस्थिती आहे. मगाशी माझे सहकारी वक्ते बोलले, आपण ऐकलं, या महाराष्ट्र सरकारला हे माहीत नाही असं तुम्हाला वाटतं का? तर त्यांना माहीत आहे. 31 ऑक्टोबर 2018 रोजी या महाराष्ट्राने, महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातल्या 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. अत्यंत भयानक दुष्काळाची परिस्थिती आहे. पण दुसऱ्या बाजूला सगळे मंत्री आणि आमदार, सरकार पक्षाचे सगळे मंत्री आणि आमदार मोठ्या मोठ्या थापा मारतायत, बाता मारतायत की आम्ही दुष्काळामध्ये थोडे काम करतो आहोत. 31 ऑक्टोबर 2018 फक्त दुष्काळ जाहीर केलेला आहे, मात्र त्याच्यावरच्या दुष्काळाच्या उपाययोजना म्हणून ज्या असतात त्या कोणत्याही उपाययोजना सुरू नाही. दुष्काळ व्यवस्थापन संहिता ही केंद्र सरकारने 2016 साली बनवलेली आहे. म्हणजे दुष्काळ जर महाराष्ट्र देशामध्ये कुठे असेल तर तेव्हा कशा पद्धतीची कामं करावी याची दुष्काळ व्यवस्थापन संहिता आहे, मात्र त्या संहितेप्रमाणे कोणत्याही उपाययोजना सुरू नाही. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भोगावं लागत आहे. तुम्ही आम्ही भोगतो, तुम्ही बघितलं असेल त्या दुष्काळ व्यवस्थापन संहिता, तिच्यामध्ये लिहिलेलं आहे की दुष्काळ जर झालात तर जनावरांच्या चाऱ्याची सोय करा. मला सांगा, तुमच्याकडे कुठेही जनावरांच्या छावण्या चालू आहे का चाऱ्यासाठी? चाऱ्याच्या छावण्या चालू आहेत? धावणीला चारा मिळतो आहे? मग मोठ्याने सांगा ना. तुमच्या माहितीसाठी सांगतो, गेल्या जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारने चाऱ्याच्या छावण्यांसाठी 2900 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत. किती? 2900 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत, मात्र या ठिकाणी कुठेही चाऱ्याच्या छावण्या सुरू नाही. मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही चाऱ्याच्या छावण्या सुरू नाही. मग माझा महाराष्ट्र सरकारला प्रश्न आहे की 2900 कोटी रुपये गेले कुठे? हा एवढा निधी गेला कुठे? चाऱ्याच्या कुठेही छावण्या चालू नाही. अत्यंत वृद्ध लोक आहेत जे खेड्यापाड्यामध्ये, जे मजुरीलाही जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी अन्नाची सोय करावी दुष्काळी परिस्थितीमध्ये, हे दुष्काळ व्यवस्थापन संहितेत लिहिलेलं आहे, मात्र कुठेही स्वयंपाक घर सुरू नाही. खेड्यापाड्यामध्ये सरकारने सुरू केली आहेत का स्वयंपाक घर? कुठेही स्वयंपाक घर नाही. मागील त्या हाताला काम देण्यात यावं, हेही दुष्काळ व्यवस्थापन संहितेत लिहिलेलं आहे. रोजगार दिला जातोय का? रोजगार हमीची कामं बंद आहेत, मनरेगाची कामं बंद आहेत,
आणि ही सगळी कामं कागदपत्री केली जातात मशिनरीने आणि लोकांना रोजगार दिला जात नाहीये, सगळी कॉन्ट्रॅक्टरची पोटं भरली जात आहेत. अशा पद्धतीचा भ्रष्टाचार या महाराष्ट्रभर दुष्काळाच्या नावावर सुरू आहे. अरे एवढंच काय, अन्न नाही, चारा नाही, पिण्याच्या पाण्याची तरी सोय आहे का? मराठवाड्यासह या संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या खूप जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्या तालुक्यांमध्ये गावागावांमध्ये अनेक ठिकाणी आया बहिणी दोन दोन मैल लांब जात आहेत, दोन हंडे पाण्याचे आणत आहेत आणि त्याच्यावर दोन दोन दिवसात गुजराण करीत आहेत. इतकी भयानक परिस्थिती खेड्यापाण्यामध्ये आहे आणि कोणत्याही प्रकारची पाण्याचीही सोय करायला या सरकारला वेळ नाही. ही सरकारची सगळी मंडळी निवडणुकीत मशगूल आहे, कुठे सोय नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आम्ही 1,265 विहिरी केलेल्या आहेत. एका बाजूला सरकार म्हणत 1,265 विहिरी केलेल्या आहेत, दुसऱ्या बाजूला सरकारचं पाणी पुरवठा खातं असं म्हणत की विहिरींच्या योजना फक्त 58 गावात राबवल्या गेलेल्या आहेत, फक्त 455 कोटी रुपयाची कामं झालेली आहेत. आणि विहिरींच्या योजनेसाठी तुमच्या माहितीसाठी सांगतो 7,971 कोटी रुपये या सरकारने खर्च केलेत विहिरीच्या योजनेवर. जे विहिरी म्हणतायत ते की 1,265 विहिरी झाल्यात, त्याच्यासाठी 7,971 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. कुठे गेला निधी? सरकारचं पाणी पुरवठा खातं म्हणताय की फक्त 58 गावात 455 कोटी रुपये खर्च झाले, मग 7,971 कोटी गेले कुठे? हा संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळ मुक्त व्हावा हे यांनी जाहीर केलं सरकार आल्यानंतर. आणि यांनी जलयुक्त शिवार नावाची नावं तर खूप गोंडस देतात, जलयुक्त शिवार नावाची योजना सुरू केली. आणि या जलयुक्त शिवाराचा उद्देश असा होता की हा संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यात यावा, दरवर्षी 5,000 गावं पाणी टंचाई मुक्त करण्यात यावी अशा पद्धतीचा या योजनेचा उद्देश होता. आज सरकारचे मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणत आहेत की आम्ही 16,000 गावं टंचाई मुक्त केलेली आहेत. आणि सरकारचं पाणी पुरवठा खातं काय सांगताय मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, 353 तालुक्यातली 252 तालुक्यांमध्ये 13,984 गावं ही अशी आहेत की जिथे पाण्याची पातळी 1 मीटर ते 4 मीटर पेक्षा खाली गेलेली आहे आणि अत्यंत भयानक पाण्याची परिस्थिती झालेली आहे. आणि यांनी जलयुक्त शिवार या योजनेवर किती खर्च केला माहिती तुम्हाला? 8,808 कोटी रुपये खर्च केलेला आहे. 8,808 कोटी रुपये गेले कुठे? जर पाणी टंचाई मुक्त गावं करायची होती, 16,000 गावं मुक्त झाली म्हणताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही 191 गावं दुष्काळ जाहीर करतायत. सरकारचंच खातं अधिकारी म्हणताय की 13,984 गावांमध्ये पाण्याची परिस्थिती अतिशय खराब आहे. मराठवाड्यातली अनेक गावं, विदर्भातली अनेक गावं, उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार सारखे जिल्हे, या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही आम्ही जाऊन बघतो आहे, इथे जर पाणी पाहिजे असेल जमिनीच्या पोटातून तर 800 ते 1,000 फूट खाली जावं लागत आहे. 800 ते 1,000 फूट. यापूर्वी पण राज साहेब अनेक वेळा बोलले, जागतिक अनेक संघटनांनी या मराठवाड्याचा आणि महाराष्ट्राचा अभ्यास केलेला आहे. या अभ्यासातून या दुष्काळाची ही जी परिस्थिती इतकी भयानक आहे की भविष्यामध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातला काही भाग आणि विदर्भाचा काही भाग हा संपूर्णपणे वाळवंट होऊन जाणार आहे. राज साहेबांनी बोललं तुम्हाला आठवत असेल, हा जर वाळवंट झाला तर याला कित्येक शेकडो वर्ष लागतील पुन्हा शेतीच्या लायक जमीन होण्यासाठी. इतकी भयानक परिस्थिती असताना हे फक्त निवडणुकांचं राजकारण करताय, दुष्काळाकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही. आणि म्हणून गेल्या 5 महिन्यापासून तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला दिसत असेल की या महाराष्ट्रामध्ये कोणता राजकीय पक्ष दुष्काळासाठी जर काम करत असेल तर ते केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना दुष्काळासाठी काम करते, दुसरं कोणी करायला तयार नाही, कोणीच करत नाही. जे 151 तालुके दुष्काळी जाहीर झालेले आहेत या सगळ्या तालुक्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आपापल्या परीने धडपड करतायत की शेतकऱ्याला काहीतरी त्यांची योजना मिळावं त्यांच्यापर्यंत. तहसीलदारांकडे जात आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे जात आहे,
की सगळं सरकारला गडगड हलवण्याचं काम करताय. सरकार हलायला तयार नाही. तुम्ही काही वर्षांपूर्वी बघितलं असेल जेव्हा दुष्काळ आला होता तेव्हा या ठिकाणी छावण्या चाऱ्याच्या सुरू केल्या होत्या, त्या केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केल्या होत्या, दुसऱ्या कोणत्याही पक्षाने सुरू केल्या नाही. आत्ताही तुमच्या माहितीसाठी सांगतो, जेव्हा सगळे कार्यकर्ते आपापल्या परीने धडपड करीत होते पण सरकार हलत नव्हतं, म्हणून 2 फेब्रुवारी 2019 रोजी या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हाध्यक्षांनी आमच्या मुंबईच्या राजगड कार्यालयावर धडक मारली. सगळ्या जिल्हाध्यक्षांची आम्ही बैठक घेतली, फक्त दुष्काळ या विषयावर आमची चर्चा होती आणि दुष्काळाची परिस्थिती आणि त्याच्यावर आपण करत असलेले आंदोलन ही सगळं जाणून घेतलं आणि हे केल्यानंतर जेव्हा सरकार हलत नाही समजलं तेव्हा 2 फेब्रुवारीला आम्ही निर्णय घेतला की एकजुटीने आपण हा हल्ला बोल करणं गरजेचं आहे. आणि 4 फेब्रुवारी 11 फेब्रुवारी 18 फेब्रुवारी 25 फेब्रुवारी 5 मार्च या सगळ्या तारखा तुम्ही बघून घ्या. या सगळ्या तारखांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे कार्यकर्ते 151 तालुक्यांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळेस दुष्काळावर आंदोलन करीत होती, तहसीलदारांना हलवत होती, गदागदा सगळं सरकार हलवत होती आणि सरकारला सांगत होती की अरे दुष्काळाची भयानक परिस्थिती बघून घ्या, आपापल्या परीने आम्ही इथं करतो आहोत. पण इतकी वाईट परिस्थिती सरकार पाहून पण गाड झोपलेलं आहे, सरकार काही पाहायला तयार नाही आणि सर या शेतकऱ्याचं दुःख मला बघितलं जात नाही. म्हणून या ठिकाणी मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर, सगळ्या नेत्यांच्या समोर मी राज साधन आहे या ठिकाणी वचन देत आहे, बसतो आणि थुकत असतो. अशा पद्धतीचा घडलेला राधामोहन सिंग हा काय म्हणतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रेम संबंध आणि नपुसकतेमुळे होत आहेत. अरे लाज वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना. आणि म्हणून या सगळ्यांना मागच्या वेळेस आपण खूप भरभरून प्रेम दिलं या लोकांना. 2014 आपल्याला असं वाटलं होतं कारण यांनी सांगितलं तो स्वामीनाथन आयोग आम्ही लागू करू, शेतकऱ्याला हमी भाव देऊ आणि हे सगळं केलं करतील हे आपल्याला आशा वाटत होती, खात्री वाटत होती, म्हणून भरभरून प्रेम दिलं. या महाराष्ट्राने किती खासदार दिले शिवसेना भाजप युतीचे? 42 खासदार आम्ही 2014 निवडून दिले होते. त्या 42 पैकी दोघं फक्त शेतकरी मुद्द्यावर यंदा सोडून निघून गेले, एक म्हणजे राजू शेट्टी आणि दुसरा म्हणजे नानाभाऊ पटोले. मग राहिले किती? 42 मधून 2 गेले, उरले 40. मोदी बाबां 40 चोर यांना घरी पाठवायचं आहे. कोणाला घरी पाठवायचंय? मोदी बाबा आणि 40 चोर. हे 40 चे 40 चोर महाराष्ट्रातले आम्हाला घरी पाठवायचे आहे आणि म्हणून ही निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने तुमचे जे जे कोणी नातेवाईक महाराष्ट्रावर असतील त्या सगळ्यांना आपण कळवलं पाहिजे की शेतकऱ्यांबद्दल अजिबात यांना कळवला नाही आणि म्हणून यांना सगळ्यांना आपण घरी पाठवलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो. राजसाहेब निघालेले आहेत, राजसाहेब थोड्याच वेळात येत आहेत. परवा फक्त एकच गोष्ट सांगतो, कारण बीजेपी आणि शिवसेना परवा त्या ठिकाणी रेल्वेमध्ये मला शिवसैनिक भेटले मराठवाड्यातले. त्या शिवसैनिकांनी शिवसेनेबद्दलच्या भावना ज्या व्यक्त केल्या त्या 3च वाक्यात सांगतो. कारण त्यांनी सांगितलं की शिवसेनेने तर म्हणे आम्हाला शिवसैनिकांना पण आणि सगळ्या जनतेला मूर्ख बनवलं. 4 वर्ष 5 वर्षापर्यंत सांगत राहिले की आम्ही युती करणार नाही, आम्ही एकटे लढू, अफजल खानाशी लढू, याच्याशी लढू, त्याच्याशी लढू, असं सगळं बोलत राहिले. आणि शिवसैनिकाच्या शिवसेनेबद्दलच्या भावना काय आहे त्या शिवसैनिकाने जे सांगितलं त्याच्याच शब्दातले मी फक्त 3 वाक्यात सांगतो आणि माझे शब्द संपवतो. त्यांचं असं म्हणणं होतं, म्हणे गळ्यात मोदींचं मंगळसूत्र, केसात चहाचा गजरा. गळ्यात मोदींचं मंगळसूत्र, केसात चहाचा गजरा, जनतेकडे दुर्लक्ष आणि खुर्चीकडे नजरा. खरं वाक्य तर पुढे आहे, त्या शिवसैनिकांचे सांगितलं ते खरं वाक्य पुढे आहे. गळ्यात मोदीचं मंगळसूत्र, केसात चहाचा गजरा, जनतेकडे दुर्लक्ष आणि खुर्चीकडे नजरा. आणि अफजल खानाच्या मैफिलीत उद्धवजींचा मुजरा.